सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांचा विजय 41,000 झाला असून त्यांच्या प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार उदय सांगळे हे पराभूत झालेत. या मतदारसंघात आमदार कोकाटे यांना 1,32,997 मतं मिळाली असून 41,000 मताधिक्यानं ते विजयी झालेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उदय सांगळे यांना 97,681 मतं मिळाली. 15व्या फेरीनंतर कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांनी आघाडी जवळपास 30 ते 35 हजाराची असल्यानं तेव्हाच गुलालाची बाहेर उधळण केली आणि फटाके वाजवले. कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोषही सुरू केला. माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यासाठी ट्रकमधून गुलाल आणला होता, त्यामुळे सर्वीकडे गुलालमय रस्ते झाले होते. माणिकराव कोकाटे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत यावेळेस प्रकाश वाजे, खासदार राजाभाऊ वाजे यांचं कटआउट घेऊन कार्यकर्त्यांना दिसत होते आणि एकच चर्चेचा विषय ठरला. 5व्यांदा माणिकराव कोकाटे यांना विधानसभेमध्ये सिन्नरकरांनी पाठवल्यानं सगळीकडे जल्लोष साजरा करण्यात आला. या निवडणुकीमध्ये वाजे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी कोकाटे यांच्या व्यासपीठावर जाऊन भाषणं केली होती. प्रत्यक्षात त्यांनी माणिकराव कोकाटे यांना मदत केल्यामुळे या निवडणुकीचं चिन्ह बदलून गेलं. दीप्ती वहिनी आणि प्रकाशभाऊ यांनी मला मदत केली असं कोकाटे यांनी भरसभेत सांगितलं. त्यामुळे वाजे यांना या निवडणुकीसाठी केंद्रस्थानी मानून निवडणुकीचं लक्ष केंद्रित करण्यात आलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक जगताप, सिन्नर.